उपोषणादरम्यान मयत झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला 10 लाखांची मदत, पाथरी SBI बँकेचे लेखी आश्वासन. पीक कर्जाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यूनंतर SBI बँक प्रशासनाने मयत शेतकऱ्याच्या पत्नीला 10 लाख रुपये देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सकाळपासून बँकेत ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पीक कर्जाच्या मागणीसाठी पाथरी येथील SBI बँकेसमोर उपोषणाला बसलेल्या तुकाराम काळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं बँक व्यवस्थापनाने मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र दिलेल्या वेळेत मयताच्या कुटुंबाला 10 लाख रुपये न दिल्यानं आज शेतकऱ्यांनी SBI बँकेत ठिय्या मांडला होता. दिवसभर ठिय्या मांडल्यानंतर दुपारी 4 सुमारास बँक व्यवस्थापनाने मयत शेतकऱ्याच्या पत्नीला येत्या 2 दिवसात 10 लाखाची मदत देऊ असे लिखित आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सोडलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.